राणा इकडे बघा काय आज गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा कशा द्यायच्या बरोबर हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आहे गुढीपाडवा। सगळ्यात अगोदर तर माझ्यातर्फे, राधिकातर्फे आणि आमच्या पूर्ण परिवारातर्फे तुमच्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा। आणि आज थोडासा खरं तर लेट झाला, कारण की सगळ्यांचंच आवरायचं चिलीपिली येते आणि हे मोठे चिलीपिली सगळ्यांचं सुद्धा आई नावरावं लागतं, आमच्या उठा 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 म्हणा लागतं तेव्हा उठते। तर त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं। आमचा स्वयंपाक कसा खाली चालू आहे, पण मग आता म्हटलं चला सगळ्यांचं तयार झालेले मस्त फ्रेश झालेत, अगोदर आपण गुढी उभा करूयात आणि मग नंतर पुढची काम। प्रत्येक गुढी पाडव्याला स्वस्तिक करायचं काम राधाकडे, तरी सुद्धा राधा चुकली। झेंडा होय बाबा ध्याना राणू काय करतो तू, काम करतोय? सगळ्यांनीच काम केलं, बाकीच्यांनी काय करायचं? झेंडा बघितला का राधा? पड पाय, मग मी पाय पडते, पाय पडतोय राणाला। राधाला म्हणलं पड पाय, राणाला वाटलं त्यालाच म्हणते, ती हात जोडतोय। हे पाया पडा आणि बाजूला व्हा, चला। हा आता दिवस बधी पळल बाप्पा। किती आणू म्हणते नाना विचार? अर्धा किलो आणा, पाणी होत ना। काय करतो तू, काय काम करतोय? कुठे आहे गाड? खाऊ खाल्ला का तू, सांग काय खाल्ला? खो ताट काय म्हणते काय? आमच्या इथे म्हणजे मला माहित नाही, आता प्रत्येक भागातनं बघितलं जातं, तर त्याच्यामुळे ज्या दिवशी गुढीपाडवा असतो त्या दिवशी आपण घरामध्ये जी केरसून किंवा जी झाडणी वापरतो लक्ष्मी म्हणून तिचं सुद्धा पूजन केलं जातं। आणि हे कंपल्सरी सगळेजण करतात बरं का। आमच्या इथे गुढी उभा राहिलेली आहे आणि इथे जी काही पूजा होती ती सुद्धा झालेली आहे। आणि आजचा जो मेन आपला प्रसाद असतो तर तो म्हणजे हरभऱ्याची डाळ, हा जो लिंबाचा पाला, याला जो तवूर येतो, ही जी फुलं असतात ती फुलं गुळ अशा पद्धतीचा प्रसाद असतो जो की खावा लागतो। तर आम्ही लहानपणी होतो तेव्हा काय करायचं माहिती आहे का, तो तवूर काढून टाकायचं होती, डाळ काढून टाकायची, फक्त चिंच खायचे। तर चला आता खाली जातो, स्वयंपाक करतो, म्हणजे मग आपल्याला नंतर गुढीला नैवेद्य दाखवायला। काय बघ अणू किती हुशार आहे बघ, तुला घालायचं का? घाल ना, घाल ना,
राणानी त्याला हा हार घातलेला, त्याला थोडस कुरतडलं आणि परत काढून टाकलेलं आहे. अनु हुशार आहे, अनुभव कशी खाते. मी पण सेम असेच खायचे. एवढं तोंडात नाही टाकायचं. आज पाडवा आहे आणि पाडव्याचा मुहूर्त हा कुठल्याही चांगल्या कामासाठी खूप मोठा आणि योग्य मानला जातो. तर तशाच पद्धतीनं आमच्या ज्या आई आहेत ना, आईंच्या मावशी त्यांच्या सुनबाई, तर त्यांनी त्यांचं स्वतःचं ब्युटी पार्लर सोबतच लेडीज शॉपी किंवा जनरल स्टोअर असं आपण म्हणू शकतो, तर त्याचं आज उद्घाटन आहे. आणि आता सकाळ सकाळ ते उद्घाटन आहे. तर हे म्हटलं चल आपण एक दोन मिनटात जाऊन येऊ. नाना राणा तर तिथे अगोदरच गेलेले आहेत, पण म्हटलं चला मग जाऊन येतो आम्ही पण. झालं का ओपनिंग? बर जास्त बिझी गेला. एकतर सण होता आणि सण सेलिब्रेट हा केलाच पाहिजे, कारण की प्रत्येक सण वर्षातून एकदाच येतो. आणि माझं असं म्हणणं आहे की शेवटी आपली जी परंपरा आहे ती आपण स्वतःच जपली पाहिजे, म्हणजे पुढची पिढी जी आहे ती देखील जपते. तर सण तर सेलिब्रेट झाला, आता 2:30 वाजलेले आहेत आणि आणखीन आम्ही जेवण केलेलं नाही. जेवण करायचे सांडगे घातलेले आहेत वरती, कारण की म्हटलं त्याला वेळ मिळाला पाहिजे ते सुकण्यासाठी, तर त्याच्यामुळे अगोदर सांडगे घालून घेतले. आणि मध्यंतरी जेव्हा वेळ होता तेव्हा हे आपण पॅक केलेले मसाले आपण ऑर्डर्स घेतोय, तर त्याच्यासाठी हे सगळं पॅकिंग इथं झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता 10 ते 12 आजच्या दिवसाचे पार्सल्स आहेत ते करायचे. आता हे काम नानांकडं असतं, घरी आम्ही दोघं जण पॅकिंग करतो, लेबलिंग वगैरे सगळं करतो, आणि मग नानांकडं काम असतं कुरिअरच्या ऑफिसमध्ये जायचं आणि तिथं ते पार्सल द्यायचे. तर तुम्हाला जर मसाले ऑर्डर करायचे असतील, मसाल्यांबरोबरच आपण सांडगे, शेवया, आता गव्हाच्या शेवया आहेत, रव्याच्या शेवया आहेत, आणि आपण खारवडेसुद्धा आता करतोय. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत जर तुम्हाला ऑर्डर करायच्या असतील, तर मी नंबर देते, तो व्हॉट्सअप नंबर आहे. त्याच्यावरती फक्त हाय ताई केलं की तुम्हाला सगळी डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला देईल. तर चला अशा पद्धतीनं हा होता आजचा आपला ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच पद्धतीनं वेळात वेळ काढून मी ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करते, सोबतच रेसिपी करण्याचा सुद्धा प्रयत्न करते, आणि सोबतच हे काम करण्याचा सुद्धा प्रयत्न करते. म्हणजे सगळीच कामं आपण एकत्रितरित्या करत आहोत. तर सपोर्ट करा, प्रेम अशाच पद्धतीनं देत राहा. चलो बाय बाय.